गणेशोत्सव म्हणलं की पुणे, पुण्यातले भव्य दिव्य देखावे, नाविन्यपूर्ण देखावे, हे या इथल्या मंडळांचे वैशिष्ट्य. असाच एक देखावा नवजवान मित्रमंडळांनी केला आहे, तो आपल्यासाठी. नारायण नारायण, किती युगांनी या पृथ्वी तलावर मी येतो. नारायण नारायण, इथे सगळंच बदललेलं दिसतंय, पण मंडळी येणं भागच होतं मला, कारण हर हर महादेव, हर हर महादेव. अरे मुनिवर, आपण इथे प्रणाम स्वीकारा. आयुष्यमान भव, नंदी तू आणि इथे पृथ्वी तलावर. माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलोय. तू देखील? म्हणजे? अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इथे आलो आहे. हा निव्वळ योगायोग म्हणायचा मणिवर्य. नक्कीच. मग चल तर आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया. चला. हर हर महादेव, हर हर महादेव. नारायण नारायण. ब्रह्मांड ही जीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती ना, तेव्हा होत फक्त ब्रह्मांड. अनेक आकाशगंगांनी समृद्ध असं हे ब्रह्मांड. आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक आदियोगी शिवशंकर, म्हणजेच महादेव. अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते शिव आणि त्यांच्यातच व्याप्त शक्ती. पुढे श्री विष्णू प्रगटले आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांच्या. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली, विष्णूने तिचं पालकत्व घेतलं आणि शिवाने विनाश. पण एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंच आधार झालं त्यांचं तांडव नृत्य. सृष्टीचे संचालन दोलायमान चिंतित झालेला ब्रह्मा आणि विष्णूने आदिशक्तीची आराधना केली. आदिशक्तीने त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा. सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यास, महादेवांशी लग्न. परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना न मानणार. नारायण नारायण, पण सतीने हट्टाने शिवाशी विवाह केला बरं का? कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला, पण महादेवांना ठाऊक होत हा संसार न टिकणारा आहे. प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला आणि सतीमध्ये आदिशक्ती जागृत झाली आणि तिने होमकुंडात स्वतःची आहुती दिली.
क्रुद्ध झालेल्या शिवाने दक्षाला कठोर शासन केलं, परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवनदानही दिलं. शिव पुन्हा समाधीस्थ झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला. पर्वतराज हिमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी. पार्वती, पार्वती कुठे आहेस तू? हे पहा, आपण हिला सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे पूजेत मग्न आहे. पार्वती, पार्वती चल पाहू. अगं विंध्याचलच्या राजकुमाराबरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे. मी केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे. पण पार्वती, तू महादेवांना पाहिलं देखील नाही, ते तुला ओळखत नाही, मग तू त्यांना कशी प्राप्त करणार? मी केवळ महादेवांवर प्रेम केलं आहे, मी त्यांच्याशीच विवाह करेन, हा माझा दृढ निश्चय आहे. मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही. मी कठोर तप करेन, त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन. ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं? मी त्यांच्याकडे जाईन. तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे, पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणूनच ही शिवाची नित्य साधना. पार्वतीची आई मैनावती पार्वतीला महादेवापासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. पार्वती शिवाला पाहण्यासाठी भेटण्यासाठी आतुर होती, व्याकुळ होती. ऋषी दधीची यांनी दिलेल्या बेलाच्या दिव्य पानामुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुकर झाला आणि ती पोहोचली जिथे शिव समाधीत लीन होते. एकेका पावलावर पार्वतीला तिचा पुनर्जन्म आठवत होता. हे महादेवा, सांब सदाशिवा, मला सर्व आठवलं. तुम्ही माझ्यावर निस्सीम आणि निर्मळ प्रेम केलं, पण मी मात्र शंका कुशंका आणि वडिलांच्या प्रेमानं आंधळे झाले होते. तुमच्या प्रेमाला मी ओळखूच शकले नाही. किती सहन केलं तुम्ही माझ्यासाठी, किती अपमान, किती अवहेलना, पण तुमचं प्रेम तसुभरही कमी झालं नाही. तुमच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी आणि माझ्यावरचा कलंक पुसण्यासाठी मी स्वतःला अग्नीत दहन केलं आणि पुन्हा या पार्वती रूपात जन्म घेतला, केवळ तुमचं प्रेम पुन्हा प्राप्त करण्यासाठी. डोळे उघडा ना महादेव, तुमची पार्वती तुमच्या समोर आहे. हा पहा रुद्राक्ष, ज्याला साक्षी मानून तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं होत, हा मी तुम्हाला समर्पित करीत आहे. ते वचन आठवा, ते वचन आठवा आणि माझा स्वीकार करा. पार्वती माता रोज येऊन महादेवाची पूजा करत होती, पण महादेव समाधी मधून काही बाहेर येत नव्हते. नारायण नारायण. मग पार्वतीच्या सहाय्याला आला कामदेव. त्याने आपल्या मदन बाणाने शिवाची समाधी अवस्था भंग तर केली, पण शिवाने क्रुद्ध होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले. पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना साथ घालते. स्वामी, तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता? मी बैरागी आहे पार्वती. तू सती रूपातून पार्वती रूपात आलीस, परंतु विकार युक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल, पण हा मार्ग सोपा नाही, अत्यंत कठीण आहे. या मार्गात पावलोपावली तुला अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत पेरीन. मी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाईन,
पण तुम्हाला पती रूपात प्राप्त करणच. पाहू मी तुला केव्हाच ओळखलंय पार्वती, ही कठोर साधना केवळ तुझी नाही माझी पण आहे, कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे. पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे, आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार आहे. नारायण नारायण महादेव तर निघून गेले आणि पार्वतीने साधनेला सुरुवात केली. पण इथेच महादेवांनी परीक्षेला प्रारंभ केला. तुझ्यासाठी पार्वती शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग गुप्त व्हायचं, आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण. नारायण नारायण हर हर महादेव हर हर महादेव. महादेवा मी तुमची पूजा करीत आहे, मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या. हे शिवलिंग गुप्त कसं झालं? हरकत नाही, मी पुन्हा शिवलिंग तयार करेन. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. महादेवा मला माहित आहे हे तुम्हीच करीत आहात, पण हे 16 सोमवाराचं व्रत मी अवश्य पूर्ण करेन. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. थोडे पाणी मिळेल का? हो. तू शिवलिंग तयार करीत आहेस ना पूजेसाठी? हो, पण ते पूर्ण होत नाही. एक सांगू, मला एक वरदान आहे की मी तयार केलेलं शिवलिंग भंग होत नाही, ते पूर्णच होत. पण ही साधना माझी आहे, त्यात तुमची मदत मी कशी घेऊ? शिवलिंग तूच तयार करायचं आहे, मी केवळ त्यास हात लावेन म्हणजे ते पूर्ण होईल. ठीक आहे. ते पा झाले पूर्ण शिवलिंग, आता तू तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर. आणि हो एक सांगायचंच आहे, तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे. तुझी साधना पूर्ण हो. ऋषीवर मी आपली अत्यंत आभारी आहे. पार्वती माता कठोर साधना करू लागते. साधनेच्या एक एक वळणावर ही मनुष्य देहाचे सारे विकार दूर करते. अग्नि जल वायू आकाश पृथ्वी या पंचतत्वांना अधीन करून घेते. तिकडे पार्वतीच्या या नव्या आदिशक्ती रूपाला पत्नी रूपात प्राप्त करण्यासाठी महादेवही अधीर झाले आहे. नारायण नारायण. पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि तिथे शिवप्रभू प्रकट होतात. मला प्राप्त करण्यासाठी तू केवढी कठोर साधना केलीस पार्वती, तुला ठाऊके? तुझ्या साधनेचा एक एक टप्पा तुझ्या सोबत मीही पार केला. मला ठाऊके महादेवा, माझ्या सोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे. पार्वती मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो. ते सर्व ठीक आहे, पण जोपर्यंत माझ्या आई आणि वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊ शकत नाही. मग काय, मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव माझ्या घरी यायलाच हवा. असंही असत? असंच असतं.
ही रीत आहे आणि ती पाळावी लागेल. ठीक आहे, मी 70 पाठवतो तुझ्या आई वडिलांकडे. नारायण नारायण. मुनिवर, पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे. हो 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 हो, सांगतो सांगतो. 70 विवाहाचा प्रस्ताव राजा हिमावत आणि राणी मैनावतीकडे नेला. त्यांनी तो सहर्ष स्वीकार केला. तिथी ठरली फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी अर्थात शिवरात्री. आणि शिवपार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाऊ लागली. मुहूर्त ठरला, लग्नाची लगबग सुरू झाली. शिवाच्या अंगावर लेपलेल्या चिता भस्म हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं आणि आता आता लग्न घटिका समीप आली. नारायण नारायण. सनई चौघडा वाजू लागला. कैलासावरून शिवाचं वराड निघालं. भस्म विभूषित महादेव माझ्यावर विराजमान झाले. आणि कोण कोण आलं? श्री हनुमंत स्वतः सूर्यरूपी श्री रामाला घेऊन, देव सर्प गंधर्व विद्याधर इत्यादी देवता समास पृथ्वीवर समास भूताच्या अधीन असलेले विविध गण म्हणजेच भूत प्रेत पिशाच हे कैलासावर जमा झाले आणि निघाली श्री महादेवाची वरात.
लग्न भेटिका समीप आली. नारायण नारायण.